नमस्कार बालमित्रांनो, आज आपण बालभारती या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये आपल्याला काही प्रश्न प्रकार दिलेले आहेत, ते आपण आता सोडवायला घेणार आहोत। बघा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न पहिला दिलेला आहे, चित्र पहा शब्द पूर्ण करा। चित्र पहा शब्द पूर्ण करा, तर पहिले चित्र आहे विमान। कसले बाळांनो? विमानाचं चित्र आहे। तर इथं आपल्याला व ई बी म आ मा वी मा शब्द लिहून दिलेला आहे। मग आपल्याला इथं एक शब्द भरायचा आहे, कोणता आहे बरं तो? तर तो आहे न। कोणता आहे? न। मग आपण या ठिकाणी न हा शब्द लिहूया। आता वाचन करा, काय झालं? वी मा न, न शब्द तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे। यानंतर पुढचं चित्र आहे ससा। मग आता स लिहून दिलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे स आ सा। काय लिहायचं आहे? स आ सा लिहायचं आहे आणि शब्द तयार होणार आहे ससा। नंतर आहे च म चा। तर या ठिकाणी आपल्याला मध्ये म हे अक्षर लिहायचं आहे आणि शब्द होणार आहे च म चा। तर या ठिकाणी आपण न लिहिलेलं आहे, इथं सा लिहिलेलं आहे, इथं म लिहिलेला आहे। आता पुढचं चित्र जे आहे, या ठिकाणी आपल्याला कोणतं अक्षर भरायचं आहे? कसलं चित्र आहे? वाघ। म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे घ लिहायचं आहे। नंतर चित्र आहे नाकाचं, म्हणून इथं आपल्याला लिहायचं आहे न आ ना लिहायचा आहे। अशा पद्धतीने आपण इथं शब्द पूर्ण करणार आहोत। प्रश्न दुसरा आहे, पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी जोडून शब्द लिहा। पहिली वेलांटी द्यायची आहे। मग आता इथं आपल्याला हा जोडाक्षर दिलेला आहे कल्ला। मग आता आपण पहिलं अक्षर लिहूया, क लिहिलेलं आहे आणि त्याला पहिली वेलांटी द्यायची आहे। आणि पहिली वेलांटी अशी दिल्यानंतर की शब्द तयार झालेला आहे आणि लला ल जोडून त्याला आ जोडलेला आहे। शीर्षरेषा दिलेली आहे आणि शब्द झालेला आहे किल्ला। काय झालं आहे बाळांनो? किल्ला। नंतरचा शब्द आहे इथं ग आहे। गला पहिली वेलांटी दिलेली आहे आणि तला काना दिलेला आहे आणि शब्द तयार झालेला आहे गीता। काय झालेला आहे? गीता तयार झालेला आहे। यानंतर आहे श। शला काय करायचं आहे? आता पहिली वेलांटी द्यायची आहे। श आपण काढणार आहोत, पहिली वेलांटी देणार आहोत, परत क्ष क्षत्रियाचा काढणार आहोत, क लिहिणार आहोत आणि शब्द वाचन करणार आहोत शिक्षक। काय झालं आहे? शिक्षक। नंतर आहे चला पहिली वेलांटी ची, म नला दुसरी वेलांटींनी आणि चिमणी हा शब्द इथं झालेला आहे। आता आपल्याला पुढचा अजून एक शब्द दिलेला आहे ज व न। आता इथं आपल्याला ज या अक्षराला काय करायचं आहे? पहिली वेलांटी द्यायची आहे आणि शब्द तयार झालेला आहे जीवन। काय झालेला आहे? जीवन। अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला इथं सोडवायचा आहे पहिली वेलांटी देऊन। आता पुढचा आहे तिसरा प्रश्न, शब्द व जोड्या जुडवा। शब्द व जोड्या जुडवा। आता इथं पहिला शब्द आहे ई साक, ई मारत, ऐक एक ओढणी। ऐक इसाक ओढणी इमारत एक। आता आपल्याला पहिला शब्द ज्या ठिकाणी दिलेला आहे तसाच शब्द दुसऱ्याच्यात आपल्याला शोधायचा आहे आणि जोडी लावायची आहे। समोरासमोर आपण या ठिकाणी सारखे अक्षर आहे तिथंच रेष लावलेली आहे। जोड्या लावा हा प्रश्न आपण सोडवतो आहे। आता इमारत आपल्याला हा शब्द कुठं दिसतो आहे? चार नंबरला, म्हणून मी चार नंबरला ही जोडी जोडवलेली आहे। ऐक हा शब्द किती नंबरला आहे? एक नंबरला आहे। एक हा शब्द कुठं आहे? पाच नंबरला आहे। ओढणी हा शब्द कुठं आहे? तीन नंबरला आहे। अशा पद्धतीने ह्या जोड्या लावायच्या आहे। आता आपण पुढचा प्रश्न बघूया, अक्षरे जुळवा व शब्द बनवा। आता इथं आहे द ब क। मग कोणतं अक्षर होणार आहे बाळांनो? पहिलं घेऊया ब, नंतर घेऊया द आणि क। मग हा शब्द झालेला आहे ब द क। नंतर अळा ब ग, अळा ब ग, अळा ब ग। काय झाला? ब ग ळ आ
अळा बगळा तयार झालेला आहे आणि तिसरा आहे इथं थ वा असे हे अर्थपूर्ण शब्द तयार झालेले आहे ते तुम्हाला वहीत लेखन करायचे आहे. आता यानंतर आहे इथं माकड कड मा मा क ड नंतर आहे ळ न न ळ अशा पद्धतीने तुम्हाला हे 3-4 प्रश्न दिलेले आहेत. चित्र पहा शब्द पूर्ण करा. मग आपण पुन्हा बघायचं आहे का इथं कोणता शब्द लिहिणार आहात न लिहिणार आहात तिथं काय लिहिणार आहात न शब्द लिहिणार आहात इथं स आ सा लिहिणार आहात इथं म लिहिणार आहात नंतर इथं वा ख लिहिणार आहात अशा पद्धतीने आपण इथं नाक क स सा वी मा न न इथं लिहिणार आहोत. नंतर क ला काय करणार आहोत पहिली वेलांटी देणार आहोत. अशा पद्धतीने हे 4 प्रश्न सोडवायचे आहेत. अजून आपण दुसरे प्रश्न बघूया. पुढच्या पानावर आपल्याला दिलेलं आहे सारख्या शब्दांच्या जोड्या जुळव. सारख्या शब्दांच्या जोड्या जुळव. आता इथं पहिलं चित्र आपल्याला वाचता येतं आहे ओळखता येतं आहे कप पालक मासा लाटणे. मग सारखे शब्द कुठे आहेत कप या ठिकाणी आहे सारखा शब्द आणि आपण याची काय केलेली आहे जोडी लावलेली आहे. आता आपण पालक पालक याची जोडी लावलेली आहे मासा याची जोडी लावलेली आहे लाटणे एक नंबरला आहे आणि अशी जोडी लावलेली आहे. खालील अक्ष गिरव व लिही. मग आता या ठिकाणी 1, 2, 3, 4 दिलेले आहेत ते गिरवायचे आहेत आणि परत तुम्हाला लिहायचं आहे क या डायरेक्शनने लिहायचं आहे. क गोलवाटी उभी रेष अर्धवाटी डोक्यावर शीर्षरेषा. मला काय करायचं आहे उभी रेष नंतर गोलवाटी आडवी रेषा उभी रेषा शीर्षरेषा अशा पद्धतीने आपल्याला म लिहायचा आहे. नंतर आहे आ अला काय करायचं आहे काना द्यायचा आहे आणि आ लिहायचं आहे. नंतर ल लिहायचं आहे घ लिहायचं आहे सुंदर अक्षरात लिहायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. र आवाज ऐक र अक्षराला गोल कर र ज ई मग र कुठं आहे एक नंबरला म्हणून र ला गोल केलेला आहे. ताई यात र आहे का बाळांनो नाही. गाजर र कुठं आहे 3 नंबरला आहे आणि 3 नंबरला याला गोल करायचा आहे. चटई र नाही आहे. सनई यातसुद्धा र नाही आहे. रवा एक नंबरला र आहे आणि एक नंबरला गोल करायचा आहे. वरण 2 नंबरच्या र ला आपल्याला काय करायचं आहे गोल करायचं आहे. जाई यामध्ये र नाही. गारवामध्ये र 2 नंबरला आहे आणि याला आपण काय करणार आहोत गोल करणार आहोत. अशा पद्धतीने हा प्रश्न इथं आपल्याला सोडवायचा आहे. आता आपल्याला शेवटचा प्रश्न दिला आहे शब्द वाचा व लिहा. शब्द वाचा व लिहा. मग आता आपण हा शब्द लिहूया क आ का म. मग आता आपण वाचलेला आहे आता लिहूया क आ का म काम. नंतर आहे ला ला ल म का म का बा बा स न ई स न ई. इथं आपल्याला शब्द लिहायचा आहे लाल का म. अशा पद्धतीने आपण हे शब्द वाचायचे आहेत आणि सुंदर अक्षरामध्ये लिहायचे आहेत. डोक्यावर शीर्षरेषा द्यायला विसरायचं नाही आहे. अशा पद्धतीने आपण हे प्रश्न वहीमध्ये सोडवणार आहोत. नमस्कार धन्यवाद.
घरात रहा, सुरक्षित रहा, मास्कचा वापर करत रहा व भरपूर प्रश्न उत्तर लिखाणाचा सराव करत रहा. बाय बाय.